हाय फ्रेंड्स, आज आपण बघूया डब्बू मिरचीची झाडं कशी लावायची। हे बघा, आता मी डब्बू मिरच्या वापरल्या, त्याचं हे मी बिया अशा काढून घेतलेल्या आहेत, अशा बिया पण काढून घ्यायच्या। हे बघा फ्रेंड्स, आपण बऱ्यापैकी या बियातला कचरा काढून घेतलेला आहे आणि मी इथं दोन ग्रो बॅग्स घेतलेले आहेत। आत्ता माझ्याकडं पॉट रिकामा नाही आहे, सो मी ग्रो बॅगमध्ये अशी माती भरून घेतलेली आहे। दोन ग्रो बॅग्समध्ये आपण यात थोड्याशा बिया टाकूया आता, आणि यातही थोडं टाकते, आणि ह्याला आता आपण मातीने कवरअप करूया। दगडं काढायची, दगडं नाही टाकायची, मातीने कवर करायची आणि थोडंसं पाणी टाकायचं। थोडंसं पाणी टाकत आहेत आणि ह्या आता बिया आपण झाकून ठेवू शकतो किंवा शेमी शेडमध्ये ठेवायचे। बघा, ह्याच्यावर पण थोडी माती टाकत आहे, ह्याच्यावरही थोडीशी माती टाकलेली आहे। या पाणी टाकताना बिया थोड्याशा हे झाल्यात, म्हणून आपण थोडीशी माती अजून टाकत आहोत। हे आता एक 8-10 दिवसात तुम्हाला स्प्राउट करताना दिसतील। थोडीशी मोठी झाली ना झाड, आपण लगेच लावू। या ग्रो बॅग्सला आधीच होल आहेत, म्हणून आपण होल पाडलेले नाही आहेत। तुमच्या पॉटला जर होल नसेल तर तुम्ही होल पाडा, आणि ह्याची मी अपडेट तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। बाय बाय।